त्यांचं वय झालंय, त्यांची रिटायरमेंटची वेळ आली म्हणून त्यांना रिटायर केलं गेलेलं आहे. एवढा तरुण मंडळी इथे बसलेली आहे, ज्या बाकीच्यांचे वय निघून चाललेले आहे तरी पण शिक्षक भरती पूर्ण करत नाही. 55,000 शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही. माझं नाव प्रियंका पाटील. मी 2023 ची अभियोग्यता परीक्षा दिली आहे, पण याच्या अगोदर अभियोग्यता परीक्षा 2017 झाली. 5 वर्षात आता अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली, त्याचं आश्वासन 2 वर्ष केलं. फॉर्म काढून फक्त 20 दिवसाच्या मुदतीवर आमची परीक्षा घेतली. 20 दिवसाच्या मुदतीवर परीक्षा घेऊन रिझल्ट लावायलाही उशीर केला. 15 जूनपर्यंत आम्हाला नियुक्तीचं आश्वासन शिक्षण मंत्री साहेबांनी दिलं होतं, पण शिक्षण मंत्री साहेबांनी हे आश्वासन देऊन पाळलं नाही. त्यांनी वेगवेगळे कारणं दिले की जसं की कोर्टाने स्टे आणलाय जो की आता उठलाय, संच मान्यता अपूर्ण आहे असं केसरकर साहेब बोलले. पण शिक्षक संच मान्यता देखील पूर्ण आहे, आता कोणतं कारण आहे? अजून का पोर्टल सुरू होत नाही? अजून का भरती होत नाही? शिक्षण मंत्र्यांच्या भाषणांमध्ये असं सांगितलं जात आहे की भरती पूर्ण झाली आहे, पण जर पोर्टलच सुरू झालं नाही, आम्ही कुठे रजिस्ट्रेशनच केलं नाही, तर भरती होते कुठे? इकडे 2.5 लाखांपर्यंत अभियोग्यताधारक इथे बसलेले आणि रिटायर्ड शिक्षकांना ते जॉईनिंग देत आहे कंत्राटी भरतीवर. त्यांची झाली आहे, आता त्यांचं वय झालं आहे, त्यांची रिटायरमेंटची वेळ आली म्हणून त्यांना रिटायर केलं गेलेलं आहे. एवढा तरुण मंडळी इथे बसलेली आहे, ज्या बाकीच्यांचे वय निघून चाललेले आहे तरी पण शिक्षक भरती पूर्ण करत नाही. विद्यार्थी एज बार होत चालले तरी शिक्षक भरती पूर्ण करत नाही आहे, तर लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. या ठिकाणी आमच्या ज्या काही मागण्या आहेत, ती पहिली मागणी अशी की 55,000 शिक्षक भरती ही एकाच टप्प्यात केंद्रीय पद्धतीने एकाच टप्प्यात करावी, त्याचं विभागीय मिनिट लावल्या जाऊ नये. दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या प्रवर्गाच्या जागा ह्या अतिरिक्त आहेत त्या प्रवर्गाला त्या टक्केवारीनुसार जागा त्या ठिकाणी देण्यात याव्यात. खुला प्रवर्गाच्या जागा ज्यावेळेस मागच्या वेळेस 25 जिल्ह्यामध्ये नव्हत्या, त्या जागा नियमानुसार त्यांना देण्यात याव्यात. आणि ज्या प्रवर्गाचा अनुशेष अजून भरलेला नाही आहे त्या सर्व प्रवर्गाचा अनुशेष या ठिकाणी भरण्यात यावा. तिसरी सर्वात गंभीर मागणी आहे की सेवानिवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी कुठेतरी नियुक्ती देऊन शिक्षण व्यवस्था ढासळण्याचं काम हे सरकार करत आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. निवृत्त झालेल्या शिक्षकांचा जो काही निर्णय काळा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय या ठिकाणी मागे घ्यावा, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ही जी काही भरती आहे ही भरती एका टप्प्यामध्ये करावी, कारण ती त्यांना असं म्हणणं की आम्ही वेगवेगळे टप्पे करू. या मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढतो आहे.